गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनाचं संकट सुरू आहे, त्यामुळे राज्यातील अनेक छोटे मोठे मंदिरं बंद आहेत. राहता तालुक्यातील ग्रामदैवत असलेलं लाखो लोकांचं श्रद्धास्थान वीरभद्र मंदिर बंद असल्यानं मंदिरात चोरी झाली. 4 लाख रुपये किमतीचे वीरभद्र महाराज शंकर महादेव पर्वती यांच्या डोक्यावरील 3 मुकुटांसह मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला चांदीचा कासव आणि पादुका अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या अज्ञात चोरांविरुद्ध राहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून ॲडिशनल पोलीस अधिकारी दीपाली काळे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी राहता पोलीस स्टेशनला भेट दिली. अज्ञात चोरट्यांनी 4 लाखांचा ऐवज चोरला असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे अधिकारी भुईटे यांनी दिली. साधारणतः 2:30 दोन अज्ञात चोरट्यांनी राहतेचे वीरभद्रदेव ग्रामदैवत वीरभद्र देवस्थानच्या मंदिरात प्रवेश करून त्यांनी बाहेरच्या दरवाज्याचे 1 कुलूप व आतील दरवाज्याचे 2 कुलूप तोडून साधारणतः वीरभद्राचा, महादेवाचा व पार्वती देवीचा असे 3 कळस चोरले. त्यानंतर मुकुट चोरले. त्यानंतर खाली जे कासव असतं त्या कासवाची चांदी काढली. पादुका चांदीच्या होत्या त्या नेल्या. एकंदरीत अंदाजे चांदी ही 6 ते 7 किलो चांदी चोरून नेली आणि त्याची अंदाजे किंमत ही 4 लाख रुपये केलेली आहे. सदर घटना आमचे वॉचमॅन जे आहे मंदिराचे यांनी 4:30 वाजता बघितली. त्यांनी फोन केला, मग आम्ही 5 वाजता येऊन बघितलं. मग आम्ही पोलीस स्टेशनला कळवलो व सर्व अधिकारी आलेले, डेप्युटी साहेब आलेले, ॲडिशनल मॅडम येऊन गेल्या, PI साहेब इथे. आता ते त्यांच्या पद्धतीनं शोध घेत आहे. आम्ही आमची कंप्लेंट दिलेली आहे, आत्ताच दिली आहे. शॉन्स पथक आलेलं आहे, ते पण तपास करीत आहे. तरी ग्रामस्थ व सर्व विश्वस्तांना डिपार्टमेंटला विनंती करतो का लवकरात लवकर या चोरांचा शोध घ्यावा. मंदिर परिसरात चोरी झाल्याचं वृत्त कळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. हफीज शेख, दिशानुज, कोपरगाव.